कसला अभ्यास करतेस का? बघ ना रे दादा, मी केव्हा पासून विधानसभा व विधान परिषद या दोन सभागृहाविषयी माहिती वाचते, पण माझा ना नुसता गोंधळ होतोय। कसला गोंधळ अगं, सांग तरी। हे बघा, महाराष्ट्र विधिमंडळात दोन सभागृह आहेत, एक विधानसभा आणि एक विधान परिषद। ही दोन विधिमंडळाची सभागृह आहेत। हो बरोबर, यात कसला गोंधळ? या दोन्ही सदस्यांना आमदार म्हणतात। या आमदार पदासाठी निवडणुका असतात आणि त्यासाठी पात्रताही। हो बरोबर, मग काय होतंय? या दोन्ही सभागृहात अध्यक्ष असतात, त्या अध्यक्षांना अधिकारही दिले जातात आणि ठरल्याप्रमाणे कामेही करावी लागतात। हो असंच असतं, यात काय होतंय? तोच तर गोंधळ आहे माझा, या दोन्ही सभागृहाचं सारखंच। मग कोणतं कोणासाठी हेच तर माझ्या लक्षात राहत नाही। आणि मग विधानसभेचं विधान परिषदेला आणि विधान परिषदेचं विधानसभेला, आता सांग तरी कसं लक्षात ठेवायचं मी? हा आता आलं माझ्या लक्षात, असा गोंधळ होतोय तुझा। आपण एक काम करूया का? कसले काम? तू सारखेच मुद्दे शोधलेस ना, हो आपण यातील फरक शोधूयात। फरक तो कसा? हो समान मुद्द्यांपेक्षा आपण तुलनात्मक मुद्दे जास्त लक्षात ठेवू शकतो। त्यासाठी आपण पुढील तक्ता अभ्यासूया, मध्ये दोन्ही सभागृहांची माहिती योग्य प्रकारे लक्षात ठेवता येईल। मित्रांनो आपण एक तक्ता अभ्यासूया। विद्यार्थी मित्रांनो, संघ राज्य शासन व्यवस्था असणाऱ्या भारत देशामध्ये आपण राहतो। आपल्या भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचा अभ्यास आपण करणार आहोत। महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळ दोन सभागृहांचे आहे, विधानसभा व विधान परिषद। या दोन सभागृहांचा तुलनात्मक अभ्यास म्हणजे या दोन सभागृहातील फरक आपण काही मुद्द्यांच्या आधारे पाहणार आहोत। सभागृह म्हटलं तर विधानसभा हे महाराष्ट्र विधिमंडळाचे प्रथम व कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं, तर विधान परिषद हे महाराष्ट्र विधिमंडळाचं द्वितीय व वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते। आता या सभागृहांची निवडणूक पद्धत जर आपण लक्षात घेतली तर विधानसभेची निवडणूक ही प्रत्यक्ष पद्धतीने होते, म्हणजेच विधानसभेची निवडणूक ही जनतेकडून होते। विधानसभेमध्ये निवडून येणारा आमदार हा प्रत्यक्षात जनतेकडून निवडला जातो। 18 वर्ष पूर्ण झालेले उमेदवार स्त्री व पुरुष हे आपल्या मतदारसंघातील उमेदवाराला प्रत्यक्ष मतदान करून निवडून देतात। विधान परिषदेची निवडणूक ही अप्रत्यक्ष पद्धतीने होते, म्हणजेच समाजातील विविध घटकांकडून विधान परिषद सदस्य निवडले जातात। या दोन सभागृहांमध्ये जे प्रतिनिधित्व करणारे घटक असतात, महाराष्ट्रातील मतदार संघाचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह म्हणजे विधानसभा। यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी सुद्धा काही राखीव जागा असतात। महाराष्ट्र विधान परिषद हे समाजातील विविध घटकांचं प्रतिनिधित्व करतं, म्हणजेच या सभागृहामध्ये समाजातील सर्व घटकांतून उमेदवार निवडले जातात। पहा बरं, हा तक्ता आपल्याला यासाठी मदत करेल। विधानसभा सदस्यांकडून 1/3 म्हणजे 26 सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद या सदस्यांकडून 1/3 म्हणजे 26 सदस्य, राज्यपाल, घटक राज्याचे राज्यपाल हे स्वतः 1/6 म्हणजे 14 सदस्य, शिक्षक मतदार संघांकडून 1/12 म्हणजेच 6 सदस्य, तर पदवीधर मतदारसंघातून 1/12 म्हणजेच 6 सदस्य विधान परिषदेमध्ये निवडले जातात। या घटकांचं प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये होते। आता आपण पाहूया की सदस्य संख्या किती असते ते। विधानसभेमध्ये सदस्य संख्या असते 288। शिवाय ॲग्लो इंडियन समाजाला प्रतिनिधित्व जर नसेल तर राज्यपाल 1 प्रतिनिधी नेमतात, म्हणजे त्यांना तो अधिकार दिलेला असतो। तर विधान परिषदेमध्ये सदस्य संख्या असते ती म्हणजे 78। यातील कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा यातील तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक राज्यपाल करू शकतात, म्हणजेच राज्यपालांना विधानसभेवर आणि विधान परिषदेवर सदस्य नेमण्याचा अधिकार दिलेला आहे। अशा प्रकारे विधानसभा व विधान परिषद या दोन सभागृहातील फरक आपण सभागृह, निवडणूक पद्धत, प्रतिनिधित्व आणि सदस्य संख्या या मुद्द्यांच्या आधारे लक्षात घेतला। यामुळेच आपल्याला फरकही कळतो आणि ही दोन सभागृहही।
धन्यवाद.